पटकथा, संवाद, दिग्दर्शन, संगीत अशी चौफेर हुकूमत ज्याची आहे तो विशाल भारद्वाज. पडद्यावर गोष्ट सांगण्यामध्ये ज्याचा हातखंड आहे तो विशाल भारद्वाज. त्याचा नवा सिनेमा रंगून, म्हणजे प्रेक्षकांनी असं रंगून जावं असा हा सिनेमा. पण हो, म्हणजे या रंगूनमध्ये सुद्धा पण आहेच. दुसऱ्या महायुद्धाचा काळ, महायुद्धाबरोबरच भारतामध्ये स्वातंत्र्य युद्धही पेटलेलं. त्यात सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेनं ब्रिटिशांच्या नाकी नऊ आणलेलं. आणि अशा वातावरणामध्ये फुलत जाणारी एक प्रेमकथा. आ, म्हणजे या प्रेमकथेचा जो इंटरव्हलपर्यंतचा प्रवास आहे ना, खरंच भन्नाट आहे. म्हणजे क्या वाद असं उपलब्ध होऊन जातं. म्हणजे फिअरलेस जुलियाची फिल्मी दुनिया ते युद्धभूमीवरचा थरार, गुलजारजींचे शब्द, अरुणाचल प्रदेशमधल्या निसर्गरम्य फ्रेम्स आणि या सगळ्यातून हळुवारपणे पण तरीही गुंगवून टाकणारी गोष्ट. म्हणजे इंटरव्हल कधी होतो तेच समजत नाही. पण इंटरव्हल नंतर बॉलिवूड स्टाईलने सिनेमा पुढे सरकायला लागतो आणि मग सगळंच फिल्मी वाटायला लागतं. खून में बारूद भरने, सांसों में आग लगाने आ रही है मिस जूलिया. Bloody hell. म्हणजे आत्तापर्यंत आपण ज्या फॅन्टसीमध्ये रमलो होतो तेच सगळं आता अतर्क्य वाटायला लागतं. आणि या सगळ्याचा कळस क्लायमॅक्सला. म्हणजे आता एवढा मोठा युद्धाचा पट, त्यामध्ये लव्ह ट्रँगल, त्यामध्ये देशभक्ती, त्यामध्ये गुप्त मोहीम, इतक्या सगळ्या गोष्टी गुंफणं, याबद्दल विशाल भारद्वाजचं कौतुक वाटतं. पण एक क्लासिक फिल्म क्लासिक बनता बनता राहिली याचं दुःखच जास्त होतं. तांत्रिकदृष्ट्या सिनेमा बऱ्यापैकी जमला असला तरी जसा या कथेचा ग्राफ बिघडलाय तसंच त्याचं ग्राफिक्सही बिघडलंय. म्हणजे मी कम्प्युटर ग्राफिक्सबद्दल बोलतोय. पण कंगनाच्या अभिनयाचा जो ग्राफ आहे ना, आ हा हा, तो एकदम वरचा आहे. एकदम कल्ला काम केलंय तिने. म्हणजे सैफ आणि शाहिद जीव तोडून काम करतायत असं वाटतं, पण कंगनाने एकदम फिअरलेसली, एकदम सहजपणे बाजी मारली. एक रिचर्ड नावाचा ब्रिटिश ॲक्टरसुद्धा आहे. भारतीय कलांचा, भारतीय संगीताचा चाहता पण आतून क्रूर ब्रिटिश अधिकारी अशा रोलमध्ये तो आहे. त्याने पण मस्त धमाल केली. इतर छोट्या छोट्या रोलमधले जे कलाकार आहेत त्यांनी पण छान काम केले. एकंदरीत सिनेमा म्हणून हा रंगून फसला असला तरी त्यातल्या अभिनयासाठी, त्यातल्या गाण्यांसाठी, त्याच्या टेकिंगसाठी, अरुणाचल प्रदेशसाठी तुम्ही हा सिनेमा एकदा बघू शकता. या रंगूनला मी देतोय 2.5 अडीच पॉपकॉर्न. तुम्ही सुद्धा या अद्भुत चॅनलवरचा पॉपकॉर्न ते चर्चा शो बघून असेच रंगून जा. आपण नुसते रंगून जाऊ नका, लाईक करा, तुम्ही आमचे व्हिडिओज शेअरही करा, त्याच्यावर कमेंटही टाका आणि आमचं जे चॅनल आहे अद्भुत ते सबस्क्राईबही करा.